अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या निर्धारित जागेवर सर्व उपासक उपासिकांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली। तर हा कॅन्डल मार्च बुद्ध विहारापर्यंत पोहोचल्यावर सामूहिक वंदना घेऊन या कॅन्डल मार्चचा शेवट करण्यात आला। या कॅन्डल मार्चला असंख्य बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाल्या होत्या। घटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांचा आज 6 डिसेंबर रोजी आपण महापरिनिर्वाण दिन साठी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात। खरं तर महापरिनिर्वाण दिन हा जर म्हटलं तर आपण जर विचार केला, महापरिनिर्वाण हा जो शब्द जर आपण वापरला तर तो त्या शब्दाला एक विशिष्ट महत्त्व आहे। बौद्ध धर्मामध्ये जर आपण पाहिलं असेल की निर्वाण हा जो शब्द आहे, निर्वाण म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणे। मानवी जीवन हे सुखाचं आहे, समाधानाचं आहे, वासनेनं भरलेलं आहे असं असलेलं आपलं मानवी जीवन, या मानवी जीवनाच्या चक्रामधून बाहेर पडणं म्हणजेच त्याला आपण निर्वाण असं म्हणतो। बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये तर आपण तर महानिर्वाण म्हणतो। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस एक प्रतिक्रांती त्या ठिकाणी झाली। आणि क्रांती झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की त्यांनी सबंध आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। आणि अशा या धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असताना त्यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी त्या ठिकाणी निधन झालं। आणि म्हणूनच आपण त्यांच्या संदर्भामध्ये महानिर्वाण हा शब्द वापरतो। आपण सर्वांना एक सांगायचं वाटतं, कारण माहिती आहे का की आपण एखादा कार्यक्रम साजरा करायचा म्हटला तर त्या ठिकाणी आपण येतो, कॅन्डल वगैरे पेटवतो किंवा त्याचं अभिवादन करतो आणि निघून जातो। परंतु आपले जे बालक आहे, लहान मुलं आहे, यांना नेमकं आपण हे का करतो, कशासाठी करतो, कोण होते ते, याच्या संदर्भातसुद्धा माहिती असणं हे आवश्यक आहे। तर सर्वांना एक सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जरी तुम्हाला नवीन असेल तरीसुद्धा सांगतो की 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं, त्यांच्या आईचं नाव भीमाबाई होतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव रमाबाई होतं। लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून आपल्या केवळ बुद्धीच्या जोरावर वेगवेगळ्या पदव्या घेतल्या। पदवी घेताना आपल्याला असं जाणवेल की दम लागतो। MA PhD DSC LLD DLIT बारावीला असं म्हणताबरोबर आपल्याला एक दम लागतो। आपण आजकाल पाहतो की आपल्या समाजामध्ये काही BA होतात, MA होतात आणि त्यांना असं वाटतं की आपण भरपूर काही शिकलो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकी मोठी पदवी धारण करूनसुद्धा त्यांच्यामध्ये कोणताही अहमपणाचा लवलेश नव्हता। त्यांनी शेवटपर्यंत आपल्या समाजाच्या उद्धारासाठी काम केलेलं आहे। त्यांनी आपण पाहिलं असेल, सर्वांना माहीतच आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बौद्धांचा धम्म त्यांनी स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं आपण माणसामध्ये आलो। माणसांमध्ये आल्यानंतर म्हणजे सन्मानानं आपण जगू लागलो, कारण आपल्याला हेही माहीत आहे की आपल्याला पाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, शिक्षणाचा नव्हता, त्यानंतर मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता। हे सर्व अधिकार त्यांनी आपल्याला
बौद्ध धर्माच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहे, त्यांचे उपकार कधीही फिटणार नाही असं आहे। असं असताना सुद्धा आता एक थोडं मी एक शोकांतिका या ठिकाणी व्यक्त करतो की आपण काय करतो माहिती का, की या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो आपण चौकामध्ये गेलो, चौकामध्ये आपण मी तिथे सुद्धा आपले संजय दादा गरुड असतील त्यांना सुद्धा एक शब्द सांगितला की दादा मी 1991 पासून या जामनेर नगरीमध्ये आलेलो आहे आणि जामनेर नगरीमध्ये आलेले असताना त्या ठिकाणी ते दोन चबुतरे आणि दोन चबुतरे त्यानंतर त्या ठिकाणी असलेली मरगळ हे पाहतो आहे। प्रत्येक वर्षी आपण काय करतो आहे 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल या दिवशी आपण त्या ठिकाणी फोटो लावतो आणि फोटो लावल्यानंतर आपण आपली पाठी अर्ध म्हणजे पूर्ण कृती नाही होत असेल तर अर्धकृती का असे ना तो सुद्धा त्या ठिकाणी बसवण्याची व्यवस्था आपण आपल्या माध्यमातून सर्वांनी केली पाहिजे। जर पदाधिकारी ऐकत नसेल तर मी तर एक सजेशन देईन की जर समजा आपल्या माध्यमातून 14 एप्रिल दोन दोन निघतात त्याऐवजी एक वर्ष तरी असं करा की एकच जयंती काढू आपण आणि एक जयंतीचा जो पैसा असेल तो पूर्ण पैसा त्या ठिकाणी आपण देऊया आणि त्या ठिकाणी पूर्णाकृती असेल अर्धकृती असेल तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक पुतळा त्या ठिकाणी बसूया। काजळी असली तरी काळजी करूया नको, वाट खडतर पाहूनी अल्पही डरूया नको। शब्द होतील शस्त्र जेव्हा आग ओकी लेखनी, शब्द होतील शस्त्र जेव्हा आग ओकी लेखनी, एक होऊ बांध तोडू का जगावे वाकुनी, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनू, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनू, मग दाखवू या जगाला कोण कुठला तू म्हणू। वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, होऊन या बुद्ध पुन्हा शुद्ध सारे जग हे करू। उपस्थित सर्व उपासक उपासिका महानुभव आपल्या सर्वांना ज्ञात आहेत की आपण या ठिकाणी महामानव विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालो आहोत। आदरणीय सुरवाडे सरांनी सांगितलं की बाबासाहेबांचं कार्य एवढं उत्तुंग आहे, बाबासाहेबांचं कार्य एका घंट्यात एका दिवसात किंवा एका रात्रीत कधीही किंवा एका वर्षामध्ये आपण कन्फाईन नाही करू शकत किंवा त्याला सांगू नाही शकत एवढं बाबासाहेबांचं अमोल कार्य आहे। असा एकही सेक्टर नसेल किंवा असे एकही डिपार्टमेंट नसेल किंवा असा एकही स्ट्रेटा नसेल त्याच्यासाठी बाबासाहेबांनी काम केलं नसेल। बाबासाहेबांनी महिलांसाठी कार्य केलं, ज्यावेळेस जर्मनीने इंग्लंडवरती अटॅक केला, अटॅक केल्यानंतर इंग्लंडला असं वाटलं की आता भारतातल्या लोकांना भारतातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया कामाला जात नव्हत्या, मग त्या स्त्रियांना खाणकामामध्ये पाठवायचं, त्यावेळेस स्त्रियांना खाणकामामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता। बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्त्रियांना सुद्धा कामाला पाठवा, मात्र एक करा की स्त्रियांची आणि पुरुषांची मजुरी एक करा, त्यांची जी मिळणारं वेतन आहे ते समान करा आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं स्त्रिया आणि पुरुषांना समान वेतन त्या ठिकाणी लागू झालं। बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं होतं, जेव्हा ते आपल्या स्वतंत्र बुद्धिमत्तेचे प्रत्यंश आकार निवडत त्यावेळेस समोर द्रोणाचार्य असो का भीष्माचार्य असो, स्वजन असो का दुर्जन असो, आपल्या स्वतंत्र बुद्धिमत्तेचे प्रत्यंश आकार निवडून सडेतोड टीकेचं बाण सोडणारं हे व्यक्तिमत्व असे बाबासाहेब। बाबासाहेबांचं कार्य बाबासाहेबांचं गुणगान करणं फार थोड्या वेळात गुणगान करणं कदापिही शक्य नाही। सरांनी सांगितलं की बाबासाहेबांचा जन्म महूला झाला, मी मुलांना सांगू इच्छितो महू म्हणजे काय, MHOW म्हणजे काय, मेन हेडक्वार्टर ऑफ वॉर। लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मऊ म्हणजे म आणि ह म्हणजे त्याला दुसरा उकार हू असं असतं, मात्र त्याचा लॉंग फॉर्म असा आहे MHOW म्हणजे मेन हेडक्वार्टर ऑफ वॉर। कारण त्यावेळचं जे इंडियन आर्मीचं जे सेंट्रलाइज ठिकाण होतं ते मध्य प्रदेशात होतं आणि म्हणून तिथे बाबासाहेबांचे वडील होते, तिथे सुभेदार म्हणून त्या पदावर कामावर होते, लष्करी शाळेमध्ये ते शिक्षक पण होते बाबासाहेबांचे वडील, त्यानंतर बाबासाहेबांचे वडील मुख्याध्यापक पण झाले, असा संबंध इतिहास आहे। आपण थोडक्यात काही सांगू शकत नाही, मी आपला जास्त वेळ घेत नाही, मात्र मला इथं बोलण्याची आदरणीय सुरवाडे सरांनी संधी दिली। सुरवाडे सरांचा नेहमी प्रयत्न असतो की जो चांगला मेसेज आहे किंवा जे काय आपल्याकडे ते दुसऱ्यापर्यंत द्यावं आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करावं आणि हाच मेसेज मी पण या प्रसंगी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो। पुन्हा एकदा महामानवास विनम्र अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं दोन शब्दांचं भाषण इथं कन्क्लूड करतो। जगत वंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचं 66वा महापरिनिर्वाण दिन निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रांनो, मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण केव्हा जमतो फक्त 14 एप्रिल 6 डिसेंबर, मग तिथे मग सगळे शिक्षक सर बुद्धिवान हे लोक जमतात, मॉप असतं, मग ते त्या ठिकाणी आपण भाषण करतो, नंतर सोडून चालले जातो। पण काय करतो, आम्ही तसं 6 डिसेंबरची मीटिंग घेतली, त्या ठिकाणी फक्त 4-5 लोक होते, बाकीचे लोक कुठे जातात? हां, आता या मीटिंगमध्ये 2 ठराव मी मंजूर करून घेतले, एक बौद्ध समाजासाठी, एक मंगल कार्यालय, आणि हे जे बुद्धविहार आहे याचं सगळं म्हणजे पूर्ण दुरुस्तीकरण या ठिकाणी करणार आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून। सगळं खिडक्या दरवाजे ते स्टाईल वगैरे, त्याच्यानंतर पाण्याचा हौद आणि संडास बाथरूम परत हे बनवणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी खंत वाटते, बाबासाहेबाबद्दल सांगायचं म्हटलं, आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासून जातीयतेचे चटके स्वतः सोसले, त्यांच्या मुलांना त्यांचे मुलं निव्वळ आपल्यासाठी त्यांचे मुलं दगवले, त्यांच्याजवळ उपचारासाठी पैसा नव्हता। आज आपण काय करतो, आपला जर इथं उपचार झाला नाही, इलाज झाला नाही, तर आपण जळगावला जातो, जळगावून मुंबई नेतो, एवढंच नाही तर आपण अमेरिकेत तिच्यात म्हणजे परदेशात सुद्धा आपले मुलं लिहू शकतो। कोणामुळे? तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। मित्रांनो, बाबासाहेब आज कधी एखादी समजा मृत्यू आला मुंबई दिल्ली तिथून आल्यानंतर आपला या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा अंतिम संस्कार केला जातो। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झाल्यानंतर तिथून प्लेननं ते नागपूरला आणलं, नागपूरनं इथं मुंबईला आणलं, आणि मुंबईला 3 ठिकाणी जागा बदलावं लागल्या। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम संस्कारसुद्धा या हमकोरांनी करू दिला, आणि हेच आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम संस्कार या लोकांनी करू दिला नाही। शेवटी आपल्या माणसाने त्यांच्या मालकीची जागा त्या ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अंतिम संस्कार झालेला आहे। मित्रांनो, तसंच एक क्षण आपल्याला रमाईचा आठवतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ होता, आणि सत्कार समारंभाला शाहू महाराज येणार होते आणि रमाई घरामध्ये होती। तर रमाईची म्हणजे आनंदरावांची जे धर्मपत्नी होती, त्यांनी सांगितलं की आज भीमाचा सत्कार आहे, तू घरात काय करते? त्या ठिकाणी रमाई ढसाढसा रडायला लागली, कारण एकच होतं की रमाईला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं लुगडंसुद्धा परिधान करण्यासाठी नव्हतं। मित्रांनो, तर डॉक्टर बाबासाहेब आपल्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सत्कार केला होता, तो फेटा होता, ते फेटा गुंडाळून रमाई त्या ठिकाणी गेल्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांनी पाहिलं की माझी रामू आली आहे आणि तिच्या अंगावर चांगलं लुगडंसुद्धा मी घेऊ शकत नाही। तर बाबासाहेब जसा जसा रडत होते आणि आपल्या लोकांना वाटत होतं की बाबासाहेब आपल्यासाठी रडत आहेत, तसं नव्हतं। हे म्हणजे खंत बाबासाहेब त्या ठिकाणी, मी माझ्या समाजासाठी अवरात्र झटतोय, माझ्या मुलांचं मी हे चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन करू शकलो नाही, माझ्या रामूला मी चांगल्या पद्धतीचं एक म्हणजे कपडे घेऊ शकत नाही, साडी घेऊ शकत नाही, परंतु आपल्या लोकांना वाटत होतं की आपल्यासाठी बाबासाहेब लढतात, पण तसं नाही। आपण आज काय करतोय, आज आपला माहोल पाहिला की एक शिक्षक उठतो आणि पाणी पिऊ भाषणं करतो, पण तसं नकोय आपल्याला। अरे, समाज कुठे चालला आणि आपण कुठे चाललो? 6 डिसेंबरची मीटिंग घेतल्यानंतर आपण फक्त 5 लोक होत्या मी इथं, हां, हे लोक 4-5 लोक या ठिकाणी दिवस रात त्याच्या मेहनत करताय। आज किती, आज मला वाटतं तुम्ही 8 वाजेपासून आहे, सकाळच्या 8 वाजेपासून, तर आता 8-9 वाजले, हां। अरे काय, पहिले आपण जाऊ येत होतो त्या टाइमला त्या बुद्धविहारामध्ये जागा राहत नव्हती। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com यांच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।